येथे 2 दिवसीय बौद्ध धम्म परिषद आणि बौद्ध वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन 25 आणि 26 जानेवारी रोजी करण्यात आली असल्याची माहिती बुद्धिस्ट समन्वय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 25 जानेवारी रोजी सकाळी भिक्खू संघाद्वारा धम्म ध्वजारोहण करण्यात येईल. धम्म परिषदेचे उद्घाटन डॉक्टर प्राध्यापक भिक्खू सम्यक बोधी यांच्या हस्ते होईल. यावेळी भदंत धम्मघोष मेहता, भदंत आर्य सुप्त, भदंत श्रद्धा रक्षित थेरो राहतील. 26 जानेवारीला सकाळी कवी संमेलन, दुपारी 12 वाजता महिलांसाठी प्रबोधन सत्र आयोजित आणि श्रद्धेय भिक्खू संघ यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला डॉक्टर सविता कांबळे आणि डॉक्टर पगारे, सपना कुंभारे, गीता आंबादे यांची उपस्थिती राहील. या 2 दिवसीय वधूवर परिचय मेळाव्याचे आणि धम्म परिषदेचा लाभ घ्यावा असं आवाहन बुद्धिस्ट समन्वय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. आपली ही बुद्धिस्ट समन्वय समिती आहे, ही 32 मंडळे मिळून तयार केलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून मागील 15 वर्षापासून या समितीचे कार्य मोठ्या हर्ष आनंदाच्या उत्साहामध्ये आहे, सुरू आहे. याचा उद्देश एवढाच आहे की आपण शिकलो तरी परंतु लोकांना त्याची जागृती करणं आणि त्यामधून जे मनामध्ये आपल्याला राग, द्वेष, लोभ, मोह जे आहे हे कसे नष्ट करता येईल आणि याचाच तथागत बुद्धांचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. या मार्गाच्या माध्यम याच्यातून लोक कसे बाहेर निघाले पाहिजेल हे कार्य आम्ही सातत्याने धम्म परिषदेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतो. यावर्षी 15 वर्षापासून जे धम्म परिषद घेत असतो आम्ही समितीच्या मार्फत, तर यावर्षी सकाळी 25 तारखेला धम्म मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर सकाळी 9 वाजता धम्म परिषदेचा उद्घाटन होणार आहे. त्यानंतर 11 वाजता वधूवर परिचय मेळाव्याचंसुद्धा आयोजन केलं आहोत. दरवर्षी आमच्या समितीमार्फत या मेळाव्यातून 15-20 जोडप्यांचं विवाह आम्ही समितीमार्फत लावून देत असतो. दुसऱ्या दिवशी 26 जानेवारीला त्यानंतर 3 वाजता 25 तारखेला 3 वाजता प्रबोधन सत्र, त्या ठिकाणी वेगवेगळे बाहेरून वेगवेगळे विषय घेऊन बाहेरून वक्ते बोलवत आहेत, बाहेरून वक्ते येणार आहेत. सोबतच सायंकाळी 7 वाजता अनिरुद्ध जी शेवाळे प्रबोधनकार त्यांचा बुद्ध भीम गीतावर आधारित संगीतमय कार्यक्रम होणार आहे. 26 जानेवारीला सकाळी 9 वाजता कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. 12 वाजता पुन्हा एक महिलांसाठी प्रबोधन सत्र आयोजित केलेलं आहे. त्यानंतर 3 वाजता सर्व श्रद्धेय मान्यवर भिक्खू संघाच्या हस्ते धम्मदेशना सर्वांना मिळणार आहे. आणि सायंकाळी 7 वाजता जे 25 तारखेला वधूवर परिचय मेळावा घेतो त्यानिमित्ताने काही लग्न जोडपे तयार होतात त्यांचासुद्धा आम्ही त्या ठिकाणी लग्न लावून देणार आहोत. आणि शेवट सांस्कृतिक कार्यक्रमाने शेवट होणार आहे आणि त्यासोबतच सर्वांच्या इथं आलेल्या सर्वांच्या जेवणाचीसुद्धा व्यवस्था आमच्या समितीमार्फत केलेली आहे. गेल्या 15 ते 16 वर्षापासून आम्ही सातत्याने ही धम्मपरिषद आयोजित करतो. या धम्मपरिषदेचा उद्देश असा आहे की बाबासाहेबांनी आणि बुद्धांनी दिलेला धम्म हा तळागाळातील लोकांपर्यंत पोचवावा, समतेचा जागर व्हावा. आम्ही 32 मंडळ म्हणून ही समिती गठीत केलेली आहे. त्या मंडळांनीसुद्धा आम्हाला येण्याकेण्या प्रकारेनं वर्गणीसुद्धा आम्हाला दिलेली आहे. धम्मदान, या धम्मदानातूनच हा कार्यक्रम एवढा मोठा प्रचंड असा कार्यक्रम 3 ते 4 लाखापर्यंतचा कार्यक्रम असतो आणि या ठिकाणी 5 ते 6 हजार लोकांची उपस्थिती असते. माझं असं म्हणणं आहे, जनतेला असं आव्हान आहे बौद्ध बांधवांना आणि सगळ्या जनतेला की आपण या समितीचा लाभ घेऊन समितीचा जागर कसा करता येईल आणि तो समतेचा जागर करण्यासाठी संविधानाचा जागर करण्यासाठी स्वातंत्र्य, समतान, बंधुत्व, न्याय या तत्वावर आधारित जे धम्म आपल्याला दिलेलं आहे त्या धम्माचं ज्ञान तळागाळातील लोकांपर्यंत प्रज्ञाशील मैत्रीच्या भावनेतून हा आम्ही कार्यक्रम घेत असतो. आणि या कार्यक्रमाला आवर्जून बाहेरतील वक्ते, साहित्यिक, कवी आणि मान्यवर अधिवक्तासुद्धा या दिल्लीचे अधिवक्तासुद्धा या ठिकाणी येणार आहेत.
तरी जनतेला असं माझं आवाहन आहे बौद्ध उपासक उपासकांना की त्यांनी जास्तीत जास्त या धम्मोर्चाचा लाभ घेऊन आम्हाला सहकार्य